आजकालच्या धकाधकीच्या जीवनात मानवी शरीरावर होणारे अनेक परिणाम आहेत आणि मनुष्य आपल्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामकडे दुर्लक्ष करतोय. याच निमित्ताने राजयोगी ब्रह्मकुमारी उषा दिदी यासाठी महाशिवरात्र निमित्ताने त्र्यंबकेश्वर येथे राजयोगी ब्रह्मकुमारी उषा दिदी यांनी आध्यात्मिक शिबिराचं आयोजन केलंय. 5 तारखेला होणाऱ्या या शिबिराबाबत राजयोगी ब्रह्मकुमारी वासंती दिदी यांनी अधिक माहिती दिली. आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आरोग्याकडं दुर्लक्ष किंवा व्यायामकडं दुर्लक्ष, मग त्याचे होणारे आजार, माणूस हा स्ट्रेसमध्ये जातो. स्ट्रेसमध्ये गेल्यानंतर त्याचे दुष्परिणाम आपल्याला मिळतात. तर काही आपल्याबरोबर राजयोगिनी ब्रह्मकुमारी वासन दिदी ही आपल्याशी काही चर्चा करते. नमस्कार. ओम शांती. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय द्वारा आयोजित द्वादश ज्योतिर्लिंगम मेला त्र्यंबकेश्वर में आयोजित किया गया है और तारीख 26, 27, 28 से लेकर के 5 तारीख तक यह द्वादश ज्योतिर्लिंगम मेला एक साथ 12 ज्योतिर्लिंगम के दर्शन होने का यह एक बहुत अच्छा लाभ है कि जिससे भक्तों को कई गुना खुशी और संतुष्टता समाधान होता है. नक्कीच आपण वासन दिदीकडून एक माहिती ते घेतलीच. आता आपल्याबरोबर राजयोगिनी ब्रह्मकुमारी मीना दिदी त्यांच्याशी आपण या कोर्सबद्दल काही माहिती जाणून घेऊया. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये जाणीव करून देण्यासाठी विशेष सप्ताह कोर्स आहे. हा सप्ताह कोर्स दर सोमवार ते रविवारपर्यंत असतो आणि दिवसातनं 1 तासभर ह्याची माहिती दिली जाते. त्याच्यात स्वतःची ओळख, परमात्माची सत्य ओळख, जन्मांची कहाणी आणि सृष्टीचक्र, त्याचबरोबर राजयोग असे 7 विषय शिकवले जातात, ज्याच्याने प्रत्येक मनुष्याला जीवन काय आहे, जीवनाचा उद्देश काय आहे, जीवन कसं जगायला पाहिजे हे सर्व माहीत पडत असतं. राजयोगिनी ब्रह्मकुमारी पुष्पा दिदी यांच्याशी आपण महिलांच्या ताणतणावबद्दल, महिला ताणतणावापासून कसं लांब राहता, कसं मुक्त होऊ शकता, आपण त्यांच्यासूनच काही गोष्टी जाणून घेऊ. ओम शांती. आज आपण बघतो की महिलेला दुय्यम स्थान दिलं जातं, परंतु आपण प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाचं जे मॅनेजमेंट आहे ते बघितलं तर पूर्ण विश्वभरामध्ये, फक्त भारतातच नाही परंतु पूर्ण विश्वामध्ये सगळं कारोबार जो आहे किंवा त्याचं मॅनेजमेंट आहे ते आपल्या महिलाद्वारे होतं किंवा भगिनींद्वारे होतं. आणि ही विश्वामधील ही एकच आंतरराष्ट्रीय संस्था अशी आहे की जिथलं मॅनेजमेंट ही स्त्री शक्ती बघते, आणि ही आपल्या गौरवाची बात आहे ना की भारतामध्ये जिथे दुय्यम स्थान दिलं जातं तिथेच स्त्री शक्तीला इथे वंदन केलं जातं. प्रकाश दुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.